माझा हप्ता तुम्ही लवकरात लवकर ट्रान्सफर करायचा. ओ तुम्ही काय समजता का स्वतःला? नेहमीच झालंय तुमचं आहे, प्रत्येक वेळेस धमक्या देऊन तुम्ही आम्हाला काय तालावराचं नाचवणार का? आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमचं प्रत्येक वेळेस सगळं ऐकून घेऊ? आम्ही काय तुम्हाला घाबरतो? कोण कोण आहात कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? एकदा ना एकदा समोर या ना आमच्या. एकदा का आम्हाला कळलं ना तुम्ही कोण आहे मग बघा तुमचं मी काय करतो ते. हॅलो वय वय काटकर तरफाच्या बाजूला उभा आहे मी स्टेशन रोड बरोबर मी तिथेच उभा आहे. तुम्ही या रे तुला पण माझ्या मागे उभं राहून पत्ता सांगायचा आहे काय? कोणतर बोलायची अक्कल नाही कशाला सकाळी सकाळी भुंका लागलाय? हो बाई तुमचा घरचा पत्ता सांगितला काय कसाला ओरडताय? सकाळ सकाळ नुसतं दिमाग खराब करताय. अरे देवा याला पण माझ्या मागे उभं राहूनच भुंकायचं होतं. या दोघी लई शान आहे. या दोघींनी काहीतरी ऐकलं असतं तर ब्लॅकमेलर आपल्याशी बोलत असताना एक माणूस तुम्हाला तरी मागे पत्ता सांगत होता. तू ऐकलंस का ते? काय सांगत होता तो? काटकर सरा आणि कुठला रोड? स्टेशन रोड असावा बहुतेक. तू पटकन शोधून काढ सर्च कर. माझं काही डोकं चालत नाही. तुम्ही तुमचं करा काय ते. श्वेता ग्रो अप नाव. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की मग पॅनिक होऊन बसायचं नाही ना. लहान मुलांसारखं करणं सोडून द्या आता. उलट ह्या सगळ्या अशा सिच्युएशन मध्ये ना डोकं शांत ठेवून काम करायचं असत. आणि काय ग इतकी वर्ष गेलीच ना रिलेशन शिवाय. राहतेस असायच ना लग्नाशिवाय त्याच्या बरोबर. मग आणखी एक दिवस आणि प्रत्येक वेळी आपलं माझा मल्हार माझा मल्हार माझं लग्न माझं लग्न या पलीकडे सुद्धा ना इतर काही महत्वाच्या गोष्टी असतात ते वाटत नाही का तुला काही? अगं श्वेता त्या ब्लॅकमेलर कडून आपल्याला एक हिंट मिळाली. ती शोधायची सोडून तू हेच करा. तो सुधाकर तिकडे गेलाय कोल्हापूरला पत्ता शोधायला. त्याचा स्वतःचा काही पत्ता नाही आणि तू तू इथे असून तुझा काही उपयोग नाही. पण कशाला उगाच बडबड करत बसले. मीच शोधते काय होत ते. काटकर सरा स्टेशन रोड. हे नक्की तू कुठल्या तालमीत गेली होती का? कसलाच उचलायस मला? सॉरी सॉरी आज तू माझ एक नक्की. अरे मी या घरात शिरले. मला या घरात नोकरी पण मिळाली. काय नोकरी मिळाली? हो मल्हारनी मला एका हाऊसकीपरचा जॉब दिलाय. आता मी काय या घरातून निघत नसते बघ. काय म्हणजे अर्ध काम झालंच की आपलं? ए बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले ए बल्ले बल्ले हा हा का 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 काय रे काय झालं? काय झालं बिस्किटासारखा चुरा केलायस माझा आणि विचारते काय झालं. अरे सॉरी लकी. अरे मी ते मारताना ऍक्टिंग करतात मी म्हणजे मी विसरूनच गेले. सॉरी. तू विसरली का समोर मित्र होता म्हणून? खरच सॉरी. ठीक आहे तू भी काय याद रखी की तू काही कमी सहन करतेस काय? त्याच काय ते वार आपल्याच माणसांनी केलेले. आता त्या सगळ्याची परतफेड करायची वेळ आली. आता सगळं आपल्या प्लॅन नुसार होईल बघ. तुला माहित आहे का इथला जॉब सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच आहे. म्हणजे 12 तास माझा मल्हार आणि माझा पार्क माझ्या जवळ असणार. आणि त्या दोघींचं पण काय शिस्त आहे ना ते पण मला शोधून काढता येईल. आणि ये त्यांच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन पण रखडलं बरं का? खरंच बघितलं पप्पाने आपल्याला दिलेला सिग्नल एकदम बरोबर होता. बाप्पा पण आपल्या सोबत आहे. त्या दोघींचं घरात काय चाललंय ना ते मी लवकर शोधून काढेन. पण अंतरा काळजी घे बरं का? हो
तू पण काळजी घे. बाय. चल बाय. नाहीतर त्याच्या आईला काय उत्तर देणार होते मी? म्हणजे माझ्या परीनं मी शक्य तेवढं सांभाळते ग त्याला. पण आज तू देवासारखी धावून आलीस. थँक्यू सो मच. नो 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 प्लीज डोंट डू दिस. आंटी तुमचे हे हात ब्लेसिंग साठी आहेत. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मला. And I will take care of your child. माझ्या पार्टला नीट सांभाळशील ना? ऑफकोर्स आंटी. ही इज माय सन. यू जस्ट हॅव फेथ. ओके. आता तुमच्या मल्हार अँड तुमच्या प्रिन्स दे आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. खरं म्हणजे खरंच तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटत. खूप दिवसांनी असं कोणीतरी आपलं जवळच भेटल्यासारखं वाटतंय मला. खूप वर्षांनी कोणाचा तरी आधार वाटतोय. काकू मलाही माझ्या घरात येऊन खूप बरं वाटतंय. खोटं बोलून का असते ना, पण आज मी माझ्या घरात आले. आता सगळं नीट करायचं अगदी पूर्वीसारखं. हो काटकर ज्वेलर्स. अजून जर का मोठ्याने बोलले ना मी तर त्या ब्लॅकमेलरला सुद्धा ऐकू जाईल. आणि हे बघ, या नावाचे जितके ज्वेलर्स आहेत ते सगळे शोधून काढ आणि स्पेशली स्टेशन रोड एरिया मधले. आणि ताबडतोब कळव मला, रेंगाळ्यात नको बसू तिकडे. ते फक्त अक्कल नाहीये का तुला? अशी अचानक समोर येतेस? घाबरले ना मी. मी स्कॅड झाले तुम्हाला बघून. मला बघून तू घाबरलीस? मी काय इतकी भयंकर दिसते का? नो भयंकर, ब्युटिफुल. यू लुक व्हेरी ब्युटिफुल. माझ्यासारखी? जस्ट लाईक मी. व्हॉट डू यू मीन तुझ्यासारखी? व्हॉट आय मीन इज माय मदर. माझी मॉम ही नेहमी बोलते, आय एम दी मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन दिस वर्ल्ड. ही थँक गॉड एव्हरी डे फॉर मी. तुझ्या आईला ना कदाचित मोतीबिंदू झाला असेल, तपासून घ्या. आणि हे बघ, या पुढे माझ्या परमिशन शिवाय माझ्या रूम मध्ये यायचं नाही. मॅम, तुम्हाला काही शॉपिंग ज्वेलरी शॉपिंग करायचे होते का? नाही तर तुम्ही फोनवर बोलले ज्वेलरी शॉप काहीतरी शोधायचे. हा, ज्वेलरी शॉपिंग यू वॉन्ट टू डू? काय ग झाल्या? नसत्या चौकशा करून झाल्या? तू का माझ्या फोनवरच बोलणं ऐकत होतीस? नो 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 नो, मी 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 ऐकत नव्हते. ते मी कॉफी घेऊन आले तर ते कानावर पडले माझ्या. आय डिडंट डू एनीथिंग. आपल्या ज्वेलर्स तर कोल्हापुरात आहेत. स्टेशन रोड बरोबर, एक दुकान स्टेशन रोड वर आहे. झाला चौकशी करून. आणि एक गोष्ट लक्षात, या घरात जर का राहायचंय ना
तो तुझ्या कामाशी काम ठेवायचं चित्र आणि काटकर ज्वेलर्सचं काय कनेक्शन असेल? स्टेशन रोड काटकर ज्वेलर्स म्हणजे पुन्हा कोल्हापूरचं कनेक्शन. ह्या लोकांनी तर कोल्हापूर कधीच सोडलं. मग आता कशाला पाहिजे ही माहिती?